नमस्कार मंडळी, मी समरेश कृष्णा वाटील स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉग्स या आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपल्याला काय काय बघायचं आहे तुम्हाला सांगतो मी। चुलीवरचं पापलेट फ्राय, तसंच करली म्हणजे करली मच्छी आहे ना ती, चुलीवरची फ्राय आणि करलीचं कालवण पण आपण बघणार आहोत। रेसिपी बघून तुम्हाला मी सांगतो खात्रीशीर की तुमच्या तोंडाला चव सुटेल। आणि आज आपण सासरवाडी आलोय, तुम्ही म्हणाल की सारखं सासरवाडी का जातोय, पण असं काय नाही, जिथे कंटेंट भेटेल तिथे आपण जाणार। तर रेसिपी आहे ना पूर्ण बघा, आणि चुलीवरच्या कोकणातली चुलीवरची रेसिपी आहे हे बघा। आपण आत्ता अलिबागवरून काय आणलंय, करली आणि ती पण आपल्याला कोळी मावशी होते त्यांनी कापून दिले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे काय आणलंय बघा, पापलेट। आणि हे बघा पापलेट कापणार आहेत ह्या काकी आहेत। चकाचक धुवून घेतलेले आहे। आता ह्यासाठी काय काय साहित्य घेतले सांगा तुम्ही। लसूण, लसूण हा, तेल हा, मसाला मसाला हा, रवा हा, रवा पण आहे हा, चिंच, चिंचचं जाड पाणी खुळून लावायचं बारीक। आणि आपल्याला थोडीशी चवीनुसार हळद पण घ्यायची आहे। नंतर आलं लसूण पेस्ट, मसाला पण तुम्ही बघू शकता। आणि हा आपला गावठी मसाला म्हणजे घरी सगळं सामान आणून तयार केलेला मसाला आहे हा, म्हणजे घरचा मसाला हा, रेडीमेड नाही। हे आलं लसूणची पेस्ट आहे ना ती लावून घेत आहेत। आता चिंच लावते, आता बघा कसे चिंच खुलत आहेत। चिंच खुळून टाकले त्यांनी, एकदम जाड लागतं चिंच, जाड लागतं का हा, फ्रायसाठी एकदम जाड खुलायची आणि कालण्यासाठी पाण्यासारखी। आणि म्हणजे हळद चवीनुसार एक चमचा टाकलं ना, एक चमचा हळद टाकले। आणि आता मीठ, हे बघा बारीक मीठ एक चमचा, आपला घरगुती मसाला आहे ओके ओके हा, तो टाकायचा। दोन चमचे घेतलेत त्यांनी मसाला, नीट लक्ष देऊन बघा। कारण का मला तर ह्यांच्या हातचं खूपच आवडतं, म्हणजे माझ्या आईच्या हातचं पण आवडतं, पण ह्यांची टेस्ट अजून म्हणजे ह्या सुग्रणच आहेत, म्हणून आपण रेसिपी यांच्या हातची बघतोय आज। हे जे मिश्रण आहे ना ते जिरून घ्यायचं आहे, म्हणजे मॅरिनेट करायचं आहे। आणि हे अजून थोडं आपण लसूण पण घेतोय, ठेचलेला ठेचलेला लसूण घेतलाय बघा, ठेचलेला लसूण का टाकायचा, वैसवास येते ना एकदम, हा म्हणजे वैसटपणा जाण्यासाठी आले। आणि लसूण हे पण बरोबर। आता काय घेतलात लसूण, आता हे जे कालवणाची करली आहे ना, करली त्याला आलं लसूणची पेस्ट लावले। आता घरगुती मसाला किती घेता सांगा आपण, हा कालवण दोन माणसांचं असलं तर दोन चमचं टाकायचा। तुम्ही आता किती टाकताय? आता मी दोन चमचं टाकते, जास्त नाही टाकत, फूल पण येत नाही। दोन चमचे हा, थोडं कालवण करायचं असं, जास्त बनवायचं असलं हा, तिखट पाहिजे असलं तर जास्त टाकायचं, कालवणाचं पाणी जास्त पाहिजे असेल तर हा, साधारण तीन चमचे वगैरे टाकले, थोडी हळद टाकायची। आता हळद टाकली, एक चमचा गरम मसाला, गरम मसाला छोटा चमचा, हळद पण छोटा चमचा। आता चिंचचं पाणी हे टाकून, हे चिंच खुळलेले आहे ना त्यात अजून पाणी टाकायचं आहे, आपल्याला पातळ करायचं आहे ना पाणी, ते कालवण्यासाठी बरोबर, कालवण्यासाठी म्हणून पातळ हा। आता हे चिंचचं पाणी आहे ना हे त्यात टाकून ठेवायचं, आणि नंतर मग कालवण फोडणीला द्यायचं जरा वेळ, तर मुरून द्यायचं। किती वेळ ठेवायचा? आता कालवण अर्धे तास, पाच मिनिटांनी केले तरी पण चालत, बरोबर हा, पाच मिनिटांनी केले फोडणीला दिलं तरी चालेल, बरोबर। आता आपल्याला चूल पेटवायचे हे बघा, थोडस रॉकेल टाकलेलं त्यामुळं हे लगेच पेटते, पण ती चूल पेटवण्याची पण ट्रिक आहे त्याच्यावर हे बघा। हे तुम्ही राखाडी लावलीत ना, ह्याला टोप घेतलाय ना यांनी, त्याला आहे ना अशी राखाडी लावली, हे बघा म्हणजे जी चुलीतली राख असते ना ती लावलेली आहे टोपाला, का तर काळा पाडायला नको म्हणून। खाऊन बघा, फ्रायसाठी अगोदरच तवा टाकून ठेवलाय त्यांनी चुलीवर, तापलाय तो काळा झालाय, तापलाय आणि म्हणून तो काळा झाला। अजून पाहिजे ते वाटत अर्ध तापलाय, तापलाय अर्धी वाटी घेतली ती,
तेल तेल तापलेलं आहे का त्यात आपण लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण किती टाकताय ओके हा तेवढा आपला सगळा लसूण टाकायचा आता बघा आता तुम्हाला पण तोंडाला चव सुटणार आहे एवढं 100% हीच आपली कोकणातली आहे ना मजा आहे आणि कोकणातलं जीवन बघा किती सुखी आहे आणि चुलीवरचं जेवण तर बघायलाच नको आता तेल कडलेलं आहे आता फोडणी देते लसूण करपेल हा लसूण करपेल आता हे बघा हे फोडणी दिली हा वास काय सुटलाय बघा मस्त एकदम फोडणीचा आणि लसूण करपून द्यायचा नाही ना लाल करायचा थोडासा लाल करायचा जे उरलेलं असतं ना मटेरियलचं त्यात पाणी टाकून घेतात आणि ते पाणी इकडे ओतायचं टॉपात पाहिजे तेवढं काढून करायचं दोन माणसं असले तर कमी करायचं चार माणसं असले तर जास्त करायचं त्यानुसार पाणी टाकायचं बरोबर थोडं थोडं आणि किती मीठ टाकतात दाखवा कालवणात एक चमचा मोठा टाकला मीठ टाकले आणि ह्याच्यावर आता ताट ठेवलंय झाकण ठेवलंय आता लाकडं वाढवायची ही बघा ह्याला फुकणी बोलतात फुकणीने फूक मारायचे आता ज्वाळ पेटलाय पण साधारण 15 ते 20 मिनिटानंतर आहे ना झाकण काढून बघतोय हे काढून आता उकळलेलं आहे आता उतरायचं आहे हे बघा आता उकळलं तुम्हाला कशावरून कळलं उकळलेलं आहे उकळलेलं एवढा भाग कमी होतो ना काढून ते आटलेलं आहे हा म्हणजे आटलेलं आहे कालवण ते पाणी आटलेलं आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढंच झालेलं आहे कालवण त्यांच्या अंदाजानुसार शिजलेलं आहे कालवण हे बघा मस्त आहे की वाफाळलेलं आहे उतरल्यावर कोथिंबीर टाकायची आता म्हणजे जेव्हा कालवण आपण चुलीवरून उतरलं त्याच्यानंतर हे बघा कोथिंबीर टाकतात खूप चव लागते याची बघा आत्ता कोथिंबीर आपण का टाकली सांगा चव लागते कालनाला नंतर हा वास छान येतो म्हणजे एकदम स्वाद येतो मस्त आहे की कोथिंबीरचा आणि मला चव पण मस्त लागते आणि आत्ताच मला ना आता असं वाटतं कधी मी जेवायला बसतोय हे बघा चुलीवरचं स्पेशल कर्लीचं कालवण आता यार थाळीमध्ये कोथिंबीर टाकायची जे मॅरिनेट केलेलं आहे ना आपण पापलेट आणि कर्लीच्या तुकड्या त्याच्यात कोथिंबीर टाकले साधारण 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट केलेलं आहे ते जिरवून घेतलेलं आहे त्यातला मसाला आणि आता इकडे आता काय करताय सांगा थोडा रवा आणि पीठ घ्यायचं हे बघा आता थोडा रवा घेतलाय रवा थोडे वाटी घेतले छोटी आणि पीठ कच्चं तांदळाचं पीठ बरोबर ना आणि साधारण 1 ते 1.5 चमचा आहे हा मसाला एक चमचा आहे का ओके 1 चमचा मसाला आहे रवा आपण का वापरतो स्पेशल रवा वापरायचा म्हणजे जरा कुडकुडीत होतात कडक कुरकुरीत आणि तांदळाची पीठ हा म्हणून नाही तर ह्याने नुसतं पीठ वापरलं तर नरम होतात त्या बरोबर आता तवा तापलेला आहे म्हणून काला झालाय खूपच तापलं नाही तर हसतील माणसं आता तेल टाकलं त्यांनी थोडं जास्त तेल नाही टाकायचं नॉर्मल नुसतं तेलात तलून नाही काढायचं फ्राय मध्ये नुसतं साधारण ओके ओके आता हे पापलेट आहे ना हा ते पिठात पिठात असं बुडवायचं बरोबर आपण आणि बुडवलं हा आणि यात सोडायचं तेलात तेलात सोडलं हे बघा दुसरं वापलेट घेतलंय पिठात बुडवलं हे बघा आणि तव्यावर सोडलं मस्त आहे की आता वास पण जबरदस्त चव सुटली होती तोंडाला असं वाटतं कधी बसतोय ताटावर असं तेल पसरवायचं थोडं आता जस्ट 2 मिनिटानंतर पलटलं ताई साधारण किती पलटी मारायची आता जरा लाल कलर यार पाहिजे ना लाल थोडा आणि कुडकुडीत झाली पाहिजे साधारण 2-3 वेळा पलटी मारायची असल कोकणी पापलेट फ्राय आणि ते पण चुलीवर जा हे बघा लाल झालंय आपल्याला पाहिजे तसं झालं ना आता लाल लाल झालेलं आहे आणि शिजलेलं आहे पूर्ण आता ते काढणार आपण आणि आम्हाला करपलेलंच आवडतं ना काढू काय यात पेपर टाकलेला आहे आणि ही मच्छी पेपरात का ठेवतो तुम्ही पेपरात मग तेल लागत नाही जास्त तेल सोडतो म्हणजे पेपराला लागतं तेल ते सर्व ताटाला लागत नाही आपण ताटात काढतो ना तेलकट राहत नाही तेलकट नाही जास्त होत
आता आहे ना करली पण आपल्याला टाकायची आहे. त्या पिठामध्ये बुडवलंय आणि टाकले तव्यावर. ही मच्छी आहे ना, चार खोपरं आहेत, ते सर्व चारही खोपरं तळायचं. कच्ची राहील, मध्ये नरम होईल खराब. बरोबर. हा आता ही चारही कोपर तळून घेतलं, पलटी मारली तर मग काढायचं. आता हे शिजले का? हा आता शिजले, साधारण 5 मिनिटं झाली ना. हा आणि हे आपलं रेडी झालेलं आहे चुलीवरचं पापलेट फ्राय. मस्त दिसते ना एकदम. भूक आवरत नाहीये 10 वाजलेत रात्रीचे. ही करली फ्राय. तर आता मंडळी कसली वाट बघताय? आता आम्ही जेवायला बसतो आणि म्हणजे मोह तर आवरत नाही, खूपच भूक लागलेली आहे. आणि हे बघा ताट समोरच आहे तुमच्या, चुलीवरचं पापलेट फ्राय आणि ही करली, करली फ्राय आणि हे करलीचं कालवण. हे बघा करली भाकरी आणि भात सासूबाईंनी बनवलं आहे. सासूबाईंना धन्यवाद. हे बघा, हां ह्यांनी बनवलं आहे. एकदम टेस्टी आहे. आता बघूया आपण, खूप टेस्टी करतात त्या आणि सुग्रणच आहेत त्या. आणि आज आपल्या बरोबर जेवायला कोण आहे बघा? रोहन राहुल आणि आपले संदेश आप्पा आहेत, संदेश ठाकूर. हे बघा रेडी आहे आपलं ताट जेवण्यासाठी. आणि रोहन पण आता जाम भुकवलेलं दिसतंय, आप्पा पण भुकवलेलं दिसतात. 10 वाजून गेले, 10:15 वाजलेत. आणि पप्पू दादा बघायला आलेत हा, जेवतो कसे ते. पण आता आम्ही जेवायची सुरुवात करतो. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, आवडली असेल तरच करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा. तर सासूबाईंना एकदा पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आम्ही आता जेवण चालू करतोय. बाय बाय.